आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील अग्निशमन यंत्रणेतील अग्निरोधक उपकरणाची मुदत 1 वर्षापूर्वी संपलेली असल्याने नाट्यरसिकांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडलेली पाहून सभागृह नेते परेश ठाकूर यांना धक्का बसला. त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करून तातडीने त्यांचे रिफिलिंग करण्याचे आदेश व्यवस्थापकांना दिले. पनवेल नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पूर्ण झाले. नाट्यरसिकांना त्यामुळे पनवेलमध्ये चांगली नाटके पाहण्याची संधी उपलब्ध झाली. या नाट्यगृहाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिये, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नाट्यगृहाचे व्यवस्थापक कोळी आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी नाट्यगृहातील, प्रेक्षकगृहातील फाटक्या खुर्च्या, कलाकारांच्या मेकअप रूमच्या शौचालयाची अस्वच्छता, अग्निशमन यंत्रणेतील मुदत संपलेली उपकरणे, रंगमंचावरील साऊंड सिस्टीमसाठी बॉस कंपनीकडून 70 लाख रुपयांना खरेदी केलेली सिस्टीम कंपनीने सुरू करून दिलेली नाही, त्यामुळे ही सिस्टीम धुळखात पडलेली आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित व्यवस्थेमुळे लाईट बिल जास्त येते. महावितरण व्यापारी दराने बिल आकारते. प्रत्यक्षात अनेक वेळा सामाजिक संस्थांना कमी दराने नाट्यगृह दिले जाते, त्यामुळे नाट्यगृहाचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. याबाबत करावयाच्या उपाययोजना आणि नाट्यगृहातील दुरुस्तीबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.